संतांची कर्तृत्व शौर्य यांची मांड्यारीजने याज डोळा याज गोई पाहिली की माझी जन्मभूमी मायभूमी. स्वराज्याचं स्वप्न खांद्यावर पेलणारा शिवबाजीच्या कुशीत आणि मुशीत जन्मला त्या राजवाडा जिजाऊ. ज्योतिर्मय म्हणून जन्माला आली आणि ज्योतिर्मय म्हणूनच आनंदात विलीन झाली. पण या दरम्यानच्या काळामध्ये शिक्षणाचं बाळकडून मुलीपर्यंत जिने पोचवलं त्या सावित्रीबाई फुले. दुःखाचं आभाळ आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या आणि देश घडवण्यासाठी आपल्या स्वतःचे बाहू बळकट करणाऱ्या वीरांगणांना आणि उपस्थित सर्व महिलांना ज्यांनी संसार आणि करिअर यांचा सुरेख मेळ स्वकर्तृत्वावर सांभाळला अशा सर्वांना शतशत नमन करून मी माझ्या विचारांचा प्रारंभ करते. एक स्त्री आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यातून जाताना तिचं कर्तृत्व तिचं मातृत्व सांभाळते जपते आणि जोपासते. मग ती ताण्या बाळाला पुरवणारी आई असोत किंवा आपल्या पतीला आयुष्यभर साथ देणारी प्रियसी असोत. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. देवापाशी मागताना आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. कवीचं कवित्व जिथं संपलं तिथं महिलेचं मातृत्व सुरू झालं. ही झाली आईच्या एका महिलेच्या जीवनाची एक बाजू. पण जेव्हा ही चंद्राची कोर काळ्या ढगांनी झाकली जाते तेव्हा मात्र महिला शक्ती कोलमडून पडते आणि मग विचारांचं वादळ क्षमता शमत नाही. विचार येतो हाच का तो महाराष्ट्र जिथे माँसाहेब जिजाऊंनी प्रत्येक बाईत आई पाहायला सांगितलं. पुन्हा एकदा भर सभेत द्रौपदी मात्र व्याकुळ होतीये आणि हाक मारू लागतीये हे गोविंदा बचाले. ह्याच भारत मातेची कन्या गर्भहत्या झाल्यानंतर व्याकुळ होतीये आणि विनवणी करतीये आई ग का मारलंस मला. आई तुला बघायचं होतं ना ग डोळे भरून. ह्या जगात मी फक्त तुलाच ओळखत होते ना ग. मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतं ना तरी चाललं असतं. आई मला पुन्हा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचंय. हसत खिदळत तुझ्या मागं धावायचंय. आई फक्त एकदाच मला खुशीत घेऊन माझे लाड करणार ग. आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण झोप ग माझ्या लाडक्या बाळा. तुझी आई आहे ना जवळ मग कशाला घाबरतेस. आई फक्त एकदाच फक्त एकदाच. हा त्रासही कधी कधी कमी वाटू लागतो जेव्हा वृद्धाश्रमाची वाढती संख्या निदर्शनास येते. कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल अ ह्युमन बिंग कॅन बिअर अप टू 45 डेली युनिट ऑफ पेन बट ॲट द टाइम ऑफ गिव्हिंग बर्थ टू द चाइल्ड अ वुमेन फील्स अप टू 57 डेज ऑफ पेन. दिस इज सिमिलर टू 20 बोन्स गेटिंग फ्रॅक्चर ॲट अ टाइम. किमान तिच्या ह्या त्रासाची परतफेड म्हणून का होईना आयुष्यभर सांभाळा तिला आणि तिच्या चरणांशी नतमस्तक राहा. जाता जाता एक सुंदर कविता जी तुमच्या हृदयाशी संलग्न आहे आणि तुमचा मनाचा ठाव घेईल तेवढी सादर करू इच्छिते. कळतच नव्हतं मला माझी माई एकटीच करायची. कळतच नव्हतं मला माझी माई एकटीच करायची. तिच्या ताटातील अर्धी भाकरी रोजच मला कावाडायची. तिच्या ताटातील अर्धी भाकरी रोजच मला कावाडायची. पाऊस नव्हता तरी सुद्धा माझ्यावर अंगावर थेंब मात्र पाडायची. मांडीवर मला थोपटताना तिची का झोप उडायची. कळतच नव्हतं मला माझी माई एकटीच कारडायची. तिच्या ताटातील अर्धी भाकरी रोजच मला कावडायची. देवाला काहीतरी मागायची. रोजच सकाळी हात जोडून देवाला काहीतरी मागायची. गाळावर हात फिरून माझ्या बोट तिच्या डोक्यावरती मोडायची. गाळावर हात फिरून माझ्या बोट तिच्या डोक्यावरती मोडायची. शाळेत मला धाडताना स्वप्न मोठी मोठी बघायची. शाळेत मला धाडताना स्वप्न मोठी मोठी बघायची. सांच्याला थकायचा चेहरा तिचा. सांच्याला थकायचा चेहरा तिचा तरी माझ्याकडे पाहून हसायची. तरी माझ्याकडे पाहून हसायची. मला कळतच नव्हतं माझी माई एकटीच कारडायची. तिच्या ताटातील अर्धी भाकरी रोजच मला कावाडायची. धन्यवाद. रिस्पेक्टेड जजेस मिसेस सुधा कांकरियाना. रिस्पेक्टेड एचओडी विधाते सर ऑल टीचिंग नॉन टीचिंग अँड माय डिअर फ्रेंड. टुडे वी आर गॅदर्ड हिअर फॉर सेलिब्रेटिंग द इंटरनॅशनल वुमेन्स डे.
and it is celebrated or it is celebrating each and every year at 8 March every year. The main focus of this celebration is towards the respect, appreciation and love for the men, for the women, from the men and women also. Today we are gathered here for celebrating the International Women's Day. In some regions, these celebrations mainly focus on the love. The love is expressed by men. It is somewhat similar to the mixture of Mother's Day and Valentine's Day. So it is the day for respects of all the women from men. मराठीतून दोन शब्द बोलतो, आजची स्त्री, श्री जन्मा तुझी कहाणी. नेहमीच्या परंपरेप्रमाणे या वर्षी देखील 8 मार्च दिवस उगवला आणि महिला दिनाचं बिगुल वाजू लागलं. पुढले 364 दिवस महिलांवर अत्याचार चालूच राहणार आणि 365व्या दिवशी महिला दिनाचे 4-2 भाषणं, 3-4 पुटकळ आश्वासनं, 3-4 विधेयक आणि त्यांना मिळालेले 2-4 एक महिला सुरक्षा कायदा, महिला हक्क, महिला हे, महिला ते. महिला ही एक या समाजाची एक महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे. स्त्री, महिला, बाई, मुलगी या सर्व तिला मिळालेल्या मान सन्मानाचे नाव आहेत. लक्ष्मणाने रामायणात सीतेसाठी ती त्याच्या बाणाने लक्ष्मणरेखा ओढली आणि तिला दक्षत घ्यायला लावली की या लक्ष्मणरेखा ओलांडू नकोस. रावणाने सीतेने कसं केलं, लक्ष्मणरेखा ओलांडली आणि रावणाने तिला लंकेत पळवून नेली. आज देखील या समाजात काही रावण किंवा रावणासारखी प्रवृत्ती असणारे माणसं देखील आहेत. तर याउलट या समाजाचा राम हा त्या रामापेक्षा जरा उलटा आहे. तो स्वतःहून ती लक्ष्मण रेखा ओलांडण्यासाठी तिला प्रवृत्त करतो जेणेकरून समाजासाठी, संसारासाठी तिचा हातभार लागेल. यात काही गैर नाही. महिला सगळ्याच क्षेत्रात पदक एक क्रांती घडवत आहेत. त्यात आजच्या सीतेला फक्त एवढीच गरज आहे की तिने स्वतः सीतारेषा रावणाच्या पुढे आखून रावणाचं आक्रमण थोपवायचं आहे. जेणेकरून आजची स्त्री सीतेने जे भोगलं ते भोगणार नाही. माणसाने देखील सहाय्यक म्हणून त्यांची भूमिका बजावायची आहे असं म्हणतात. जसं माझ्या फ्रेंडने सांगितलं, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर आर वुमेन्स. सो बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमेन्स देर आर मेन्स ही भूमिका आपण निभावायची आहे. महात्मा फुले, आगरकर हे देखील पुरुषच होते. इंद्रदेवाच्या अपप्रवृत्तीमुळे शिला झालेल्या अहिल्येला पुन्हा संजीवनी देणारा राम हा देखील पुरुषच होता. आणि महिलांसाठी रिस्पेक्ट करेल हे दोन शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. महिला दिनाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला हा कधी म्हणता येईल की जेव्हा महिला दिनाच्या निमित्ताने एखादा संकल्प होतो तो संकल्प सिद्धी जाण्यासाठी जेव्हा उपाययोजना आणि ऍक्शन प्लॅन हे ठरवले जातात आणि त्या ऍक्शन प्लॅन नुसार त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात होते तेव्हाच खऱ्या अर्थाने हा महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि तीच खंत आमच्या बंधूंनी इथे व्यक्त केली आणि बरं वाटलं की कोणाला तरी असं वाटलं आणि ते पण वाटत असताना आमच्या महिलांना वाटलं असणारच आहे, परंतु आमच्या म्हणजे भावाला सुद्धा असं वाटू शकतं हे म्हणजे खरोखर जमेची बाजू आहे. तर या निमित्ताने आपण विचार मंथन करणार आहोत. स्त्री पुरुष समानता असं आपण म्हणतो, ती समानता आपल्याला भारतीय संस्कृतीने दिलेली आहे, ती समानता आपल्याला अध्यात्मशास्त्राने दिलेली आहे, ती समानता आपल्याला कायद्याने दिलेली आहे. परंतु इथे गर्भात असलेल्याच चिमुकलीला मारून टाकलं जातं, म्हणजे इथे तिला जन्मच घेऊ देता येत नाही. तर समानतेचा तर फार दूर दूरचा प्रश्न आहे, दूर दूरची ती झेप आहे. तर हा जो काही बेसिक प्रश्न आहे, हा जो मूलभूत प्रश्न आहे, याच्यावर विचार मंथन करणे आणि विचार मंथन नंतर ऍक्शन प्लॅन, या ऍक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवृत्त होणे, हे जर झालं तर हा आजचा हा महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल असं मला वाटतं.
तरी विचार करा वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा पंटिनेस पुन्हा दिवा प्रज्वलित होतो पंटिनेस पुन्हा दिवा प्रज्वलित होतो स्त्री असो वा पुरुष जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो आईची महती कशाला हवी सांगायला आईची महती कशाला हवी सांगायला चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुधा कांक्रिया इन्चार्ज प्रिन्सिपल सर रजिस्टर सर सर्व विभाग प्रमुख माझे सहकारी व सर्व विद्यार्थी आय टी डिपार्टमेंटची एक प्रतिनिधी या नात्याने मी हा ठराव मांडत आहे आज जगातील महिला दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत आम्ही सर्व सहभागी झालो डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी आम्हाला स्त्री भ्रूण हत्येचे भीषण वास्तव सांगितले तसेच उपाययोजनेविषयी सर्व माहिती दिली 11 कलमी कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली ती आम्हाला भावली म्हणून आम्ही हा ठराव घेत आहोत की आमच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याबद्दल आम्ही काळजी घेऊ कन्या जन्म आनंद सोहळा राबू त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबू हा ठराव आपल्या सर्वांमध्ये मंजूर झाला असे या निमित्ताने मी येथे घोषित करते धन्यवाद
आम्ही हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जयजयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा.